या ठिकाणी मंचावर उपस्थित महाविकास आघाडीच्या उमेदवाराची आपण या ठिकाणी प्रचार सभा छोटीची घेत आहोत. आज या ठिकाणी मंचावर उपस्थित विभूतीताई वडवी सर, माझे मित्र सचिन, दुसरे मित्र अशोक पाडवी सरपंच आणि माझे पक्षाचे श्रावण ठाकरे, परत हिरालाल ठाकरे आणि आमराडून आलेले माझे तरुण सर्व मित्र मंडळी आणि या ठिकाणी बसलेले माझ्या भावाने बहिणी. आज ज्यावेळेस आम्ही लोकसभा इलेक्शन होतं त्यावेळेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामार्फत आम्ही इंडिया ब्लॉक म्हणजे इंडिया आघाडीचे आणि आता महाविकास आघाडीचे आपण घटक पक्ष असल्यामुळे रात्रंदिवस एक केलं होतं. आम्ही आमच्या पक्षाचा एक एक कार्यकर्ता ताई सीपीएम पक्षाचा एक एक कार्यकर्ता हा टेकड्यावर चढून पहाडावर चढून प्रचार करत होता आणि लोकसभेला गोवाल पाडवी यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यामध्ये तळोद्याच्या पूर्व भागामध्ये विशेषतः काँग्रेसचा कोणताही वरिष्ठ पुढारी या ठिकाणी उपस्थित नसताना पद्माकर वडवी सारखे नेते काँग्रेस पक्षाला सोडून गेलेले असताना मोहन सक्कन सारखे माजी पंचायत समिती सभापती या आमदार गटामध्ये निघून गेलेले असताना या ठिकाणी फक्त खिंड लढवली होती ती सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी लढवली होती हे मी तुम्हाला मुद्दामून इथे आठवण करून देत आहे. आज या ठिकाणी आम्ही ज्या दिवसापासून गावित साहेबांनी फॉर्म भरला आहे त्या फॉर्म भरण्याच्या रॅलीमध्ये सुद्धा आमच्या कम्युनिस्ट पक्षाचे झेंडे लाल भडक दिसत होते. त्या ठिकाणी त्या दिवसापासून आम्ही आजपर्यंत एकही दिवस घरी बसलेलो नाही आहे. आम्हाला कुठलाही लाभ लोभ काहीच नाही आहे. आज काँग्रेस जयसिंग माडी मोडचे आमचे वरिष्ठ नेते वारल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जबाबदारी आमच्यावर जेव्हा आली आणि पक्षाचं पुढारपण आम्ही या जिल्ह्यामध्ये जेव्हा करायला सुरुवात केली तर आजच मला माझी दोन पंचायत समिती सदस्य आमदार गटामधले त्यांचा फोन आला. आता ते सध्या भाजपमध्ये आहे त्यांचे नाव मी या ठिकाणी घेत नाही परंतु त्या माजी पंचायत समिती सदस्यांचा फोन आला अनिल दादा मला तुम्हाला गुंजाडीला भेटायला यायचं आहे आणि चर्चा करायची आहे. मी म्हटलं भाजपच्या नावाने भेटायला येणार असाल तर माझ्या घरी पायी ठेवू नका सांगितलं. हे का सांगितलं तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा आरएसएसला कधी जवळ करणारा पक्ष नाही आहे, भाजपला कधी जवळ करणारा पक्ष नाही आहे आणि भाजप हे एक जहर आहे आपल्या आदिवासी समाजासाठी एक जहर आहे आणि त्या जहरला आपण या ठिकाणी नायनाट केलं तरच आपण जिवंत राहू नाहीतर ते जहर पिऊन आपण मरून जाऊ अशी परिस्थिती या भाजपने आणून ठेवलेली आहे. आज या ठिकाणी काय सांगावं लागत आहे, समान नागरी कायदा आपल्या डोक्यावर आणू पाहत आहे भाजप, त्याच्यानंतर आपल्या पैसा भरत्या बंद केलेल्या आहेत, त्याच्यानंतर 12,500 बोगस लाभार्थी जे आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांना नोकरी मिळण्याची संधी होती ते बंद करून ठेवलेलं आहे, आज देशाचा सगळा सत्यानाश करून टाकलेला आहे, जीएसटीच्या माध्यमातून आपली लूट केली जात आहे आणि त्या पैशामधून आपला सर्व फसवणूक केली जात आहे. या ठिकाणी महिला बिचारे बसलेल्या आहेत त्यांना मला सांगायचं आहे 1500 रुपये तुम्हाला ज्यावेळेस त्यांनी घोषणा केली तो काळ काय होता, फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी 1500 रुपये घोषणाबाजी केलेली होती आणि काही 3-4 महिन्याचं आपल्याला दिलं सुद्धा. परंतु या अजित पवार फडणवीस सरकारला कुठलीही अक्कल नव्हती, त्यांना निधी कुठून आणायचा, निधी कुठला आहे आणि कुठून वापरायचे माहीत नसताना कुठलंही नियोजन नसताना त्यांनी ही योजना लागू केली आणि त्याचा परिणाम स्टॅम्प आपण आता घ्यायला जातो तर 500 रुपयाचं स्टॅम्प द्यायला सुरुवात केली. कांदे 20 रुपये किलो होतो तर 80 रुपये किलो करून दिले, तेल 80 रुपये होतं तर 160 करून दिलं, तूर डाळ 120 होती तर 180 करून दिली. म्हणजे एका बाजूला आपल्या बहिणींना 1500 रुपये दिले मात्र त्यांच्याच घरातील त्यांच्याच पतीकडनं ते पैसे लगेच वसूल करण्याचं काम या भाजपच्या हरामखोर सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला राहुल गांधीजींनी कालच्या सभेत म्हटलेलं आहे का महिलांना आपण आपलं सरकार आल्यावर 3000 रुपये देऊ तर ते देणारच. कारण काही लोक असं म्हणतात का राहुल गांधींनी देशामध्ये जर सरकार आलं तर दर महिन्याच्या एक तारखेला फटाफट 8,500 रुपये पडतील असं सांगितलं होतं पण ते का मिळत नाही असं आपल्या अशिक्षित लोकांना ते काही विरोधक समजवण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्या नालायकांना ही अक्कल नाही का या देशामध्ये भाजपचं सरकार आहे मग राहुल गांधी कुठून पैसे देतील. आपलं जर सरकार आलं असतं तर राहुल गांधी खरंच 8,500 रुपये दिले असते आणि अशी परिस्थिती या सरकारने आणून ठेवलेली आहे. आज माझ्याकडे बरेच भाजपचे मागील 8-10 दिवसापासून 8-10 गावांचे लोक येऊन गेले आणि मला मॅनेज
करण्याचा प्रयत्न केला का कम्युनिस्ट पक्षाचे हे प्रमुख जे कार्यकर्ते आहेत यांना कुठेतरी हँडल केलं पाहिजे, नाहीतर आमलाड गटामध्ये आपलं खूप मोठं नुकसान होईल. परंतु मी या ठिकाणी आपणास एक आश्वासन देतो का कोणत्या पक्षात असा जम नाही, विशेषतः भाजपमध्ये असा जम नाही की जो लाल पावट्याच्या कार्यकर्त्याला विकत घेऊ शकेल. आजपर्यंत आम्ही कधी पैशासाठी विकले गेलेले कार्यकर्ते नाही आहेत, आमचा इतिहास आहे. ज्यावेळेस भारतामध्ये UPA 1 आणि UPA 2 सरकार बनलं होतं त्यावेळेस आमच्या पक्षाचे 63 MP निवडून आले होते. त्यावेळेस मनमोहन सिंग सरकारला देखील आपण पाठिंबा दिला होता आणि त्यावेळेस फॉरेस्ट राईट ऍक्ट जो आपली प्रमुख मागणी होती, वनाधिकार कायदा जो आता तुम्ही इथे बसलेले आहे, वनपट्टे तुम्हाला किती आपल्या पहाडामध्ये मिळाले असतील, त्या कायद्याचे जर निर्माते कोणी असतील तर हा CPM पक्ष आहे, आमचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे. 20 मंत्रिपद केंद्रामध्ये देत होते ते आम्ही नाकारलं. आमच्या आदिवासींना वन अधिकार कायदा मिळाला पाहिजे, जमिनी मिळाला पाहिजे हा मुद्दा घेऊन आपण लढलो आणि मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्रिपद न घेता तो कायदा घडवून आणला आणि त्याला मंजुरी देखील मिळाली आणि त्याच्या परिणामी हजारो लाखो लोकांना वनपट्टी मिळालेली आहे. हे मी का सांगतोय, आपल्याला या देशामधून आणि या राज्यामधून भाजप सरकारला हरवणं तर गरजेचंच आहे. परंतु या ठिकाणी भाजपचा कोणताही उमेदवार असेल आपण नाव घेत नाही, परंतु या ठिकाणी भाजप म्हणजे आपल्या समाजाला एक खूप मोठा धोका आहे आणि तो धोका जर आपल्याला टाळायचा असेल तर आपल्याला भाजपला हरवणं अत्यंत म्हणजे आव्हान आपल्याला समोर उभं राहिलेलं आहे आणि आपण ते केलं पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये समान नागरी कायदा असू द्या किंवा वन कायदा असू द्या किंवा जेवढे आपल्या समाजहिताचे कायदे आहेत ते संपूर्ण कायदे हे नष्ट करू पाहत आहेत आणि RSSला आणि भाजपला तेच हवं आहे. अडाणी अंबानीचा फायदा करायचा आहे म्हणून येणाऱ्या इलेक्शनमध्ये भावांनो आणि बहिणींनो राजू दादा गावित हे अत्यंत